फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. इतकी वर्ष कुठे होती ही? का आता अचानक पुळका आला मुलीचा? तरी मी ओरडून सांगत होतो नका बोलव तिला, पण नाही, आपल्या घरात प्रॉब्लेम होतील, पण माझं कोण ऐकतय? अहो, आता हा बोलण्याचा मुद्दा आहे का? मुद्दा आहे आणि तो तिनच उपस्थित केलाय की कन्यादान कोणी करायचं, आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. मध्या करेल आणि मध्या नाही म्हणाला तर मी करेल. तिच्या वाचून आपलं काहीही अडलेलं नाहीये. संपलं. अब मला पटतंय याच. ती म्हणजे कोणी या लग्नासाठी खास बोलावलेली मान्यवर पाहुणी वगैरे नाहीये. ती स्वतःहून आली आहे स्वतःच्या आनंदासाठी. आपण तिला बोलावलं नव्हतं. आत्ता बोलतोय. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? मला सांग, उद्या मध्यात आणि तुझं भांडण झालं आणि तो दूर गेला तुझ्यापासून, काही वर्षांनी या मंदारचं लग्न निघालं, तर त्या लग्नाला तू जाशील की नाही? मी निश्चितच जाईन. त्यानं नाही बोलवलं तरी जाईन. का? का म्हणजे? मध्या माझा भाऊ आहे आणि मंदार माझा पुतण आहे. हो, मग तिच्या बाबतीत काय वेगळं झालंय? प्राजक्ताला जन्म दिलाय तिने, मुलगी आहे ती तिची. कन्यादान करण्याचा हक्क फक्त तिचा आणि तिचाच आहे. आबा, मला क्षमा करा, पण मी जरा तुमच्या विरोधात बोलणार आहे. कन्यादान करण्याचा मान हा फक्त मोठे दादा आणि वहिनींचाच आहे. मी काय, मी एक पाहुणी येथे परकी. हे 8 दिवस फक्त माझ्या मुलीचं सुख बघायला आले मी. काकू, असं बोलू नकोस. तू इथं आलीयेस हा तुझा मोठेपण आहे. नाही, हा जो काय प्रसंग आज घडतोय त्याला दुसरं कोणी नाही, मी एकटीच जबाबदार आहे. तुम्ही सर्वांनी तर मला भरभरून अधिकार दिले होते, मीच त्यांना नाकारलं. अनुभवाने मला माझी चूक कळली आहे. इथे आल्यापासून तुमच्या सर्वांसमक्ष मला हे कबूल करायचं होतं, पण आता प्रसंग आलाय तर आता कबूल करते. मनापासून बोलते मी. प्लीज, जमलं तर मला माफ करा. सुनबाई, तू कबूल केल्याने माणूस थिटा होत नसतो, उलट मोठा बनतो हे अनुभवानंतर आम्हालाही कळलंय. म्हणून मान्य करतो, टाळी एका हाताने वाजत नसते. वसु, अगं जुन्या गोष्टी आता उगाळण्यात काय अर्थ आहे? झालं गेलं गंगेला मिळालं. हो ना? हो ना, पण हे जर का मी म्हणालो असतो ना तर मध्ये मी मुद्दा सोडून बोलतो असे सगळे म्हणाले असते. थोडक्यात काय, घरातल्या सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवून हा लग्न सोहळा पार पाडायला हवा. काय म्हणी? हो, पण आपल्या जवळ एक मोठी अडचण आहे. काय? फक्त 4 दिवस उरले आणि अशी निदान 50 तरी घर आहेत कि जिथं आपल्याला जातीनं अक्षता द्यायला गेलं पाहिजे जोडप्यानं. तेव्हा तुम्ही आपापल्या बायकांची समजूत घातलीत आणि ही जबाबदारी स्वीकारलीत तर काम सोपं होईल, नाही का? नुसत्या माना डोलवू नका. चला, तोंड काय बघत बसलात माझं, लागा कामाला. पटकन तयार होतो. कोण आहे? ओ, ये ना, कम इन. काय काम होतं का? नाही, तू ते गिफ्ट बद्दल काहीतरी. ओ, ते आता नाही द्यायचं आहे मला. अगं, देऊ नको, दाखवशील तरी. हा,
अगं ही मी आहे. खरं की काय? अगं हो, ही मीच आहे. मला तर माझाच भास होतोय. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला केवढ्या ओढीनं फोटोज घेतो. तो मधुकाका? मधुकाकाच्या ओढीचं एवढं कौतुक, आणि मी एवढ्या ओढीनं ते फोटो मागून घेतले त्याचं काहीच नाही. हे बघ, या फोटोमध्ये किती गोड दिसतेस तू. या फोटोतला गोडवा दिसतोय तुला. मी एकही फोटोत मी मनापासून हसले नाहीये, कारण माझं हसू तर तू घेऊन गेलीस. माझं सगळं बालपण हरवलं ग तुझ्यामुळे. मला तुझा प्रत्येक आरोप मान्य आहे पेरा, पण प्लीज फक्त एकदाच तू माझी आई बनून माझे सगळे अपराध पोटात घेशील.